राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा दौऱ्यावर आहेत. संपूर्ण भारतामध्ये आजादी का 75वा अमृत महोत्सव सगळीकडे साजरा केला जातोय आणि त्यानिमित्तानं ते वर्ध्यामध्ये आहेत. महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम इथं असलेल्या बापूकुटी इथे फडणवीसांनी भेट दिली आहे. भाजपच्या वतीनं आयोजित केलेल्या बाईक रॅलीला उपस्थित राहून त्यांनी हिरवा झेंडा दाखवून ते उद्घाटन करणार आहेत. शहीद स्वतंत्र सैनिकांचा सन्मान करून जिल्हाधिकारी कार्यालय ते आढावा बैठक सुद्धा फडणवीस घेणार आहेत. उपमुख्यमंत्री सेवाग्राममध्ये पोहोचलेले आहेत. वर्ध्यामध्ये आज भाजपची बाईक रॅली आहे. आजादी का अमृत महोत्सव आपण सगळेजण साजरे करतोय आणि त्यानिमित्तानं सध्या बापूकुटी इथे फडणवीसांनी भेट दिली आहे. अनेक शहीद स्वतंत्र सैनिकांचा सन्मान यावेळी केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते आढावा बैठक सुद्धा फडणवीस घेणार आहे. हरभर तिरंगा मोहीम सध्या सगळीकडे उत्साहात साजरी होतीये आणि याच 75व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याच्या फडणवीस सध्या वर्ध्यामध्ये आलेले आहेत. बापूकुटी इथे ते सध्या आहेत आणि त्या परिसरातली दृश्य सध्या आपण पाहतोय. बापूकुटी मध्ये आल्यानंतर एक आत्मिक समाधानही मिळतं आणि ऊर्जाही मिळते आणि विशेषतः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही साजरा करतोय आणि त्याचा अनुभव आम्ही घेऊ शकतोय हे बापूंच्यामुळे. बापूंनी ज्या प्रकारे या देशामध्ये स्वातंत्र्य समराला एक वेगळी दिशा दिली, अहिंसेच्या माध्यमातून संपूर्ण सामान्य जनांना बापूंनी स्वातंत्र्य युद्धाशी जोडून घेतलं आणि त्यामुळे त्यांच्यामुळेच आज हा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विशेषतः बापूंनी जो संदेश दिला दरिद्र नारायणाच्या सेवेचा, खास तेच कार्य आदरणीय मोदीजी गरीब कल्याणाच्या अजेंड्याच्या माध्यमातून चालवत आहेत. 3 कोटी लोकांना घरं, 2.5 कोटी लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या सोयी, 5 कोटी लोकांपर्यंत गॅस सिलेंडर, 6 कोटी घरांपर्यंत नळ. बापूंचं जे स्वप्न होतं की या देशातला शेवटचा माणूस जो आहे, अंतिम पंक्तीमधला, त्याचा उदय झाला पाहिजे, हाच प्रयत्न या ठिकाणी होतोय. आणि मला विश्वास आहे की या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणीहून संकल्पबद्ध होतोय की जोपर्यंत मानवी चेहरा असलेला समावेशी विकास, जो जे ध्येय माननीय पंतप्रधानांनी मांडलाय ते जोपर्यंत आपण साध्य करत नाही तोपर्यंत अविरत आपण परिश्रम घेत राहू आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपली राष्ट्रभक्ती ही आपण जागृत. आपण आज मौन धरून बापूकुटीमध्ये बसला होता थोड्या वेळ, काय नक्की वाटलं? की ही एक वेगळी अनुभूती आहे, कारण या ठिकाणी प्रत्यक्ष महात्मा गांधी राहिले आहेत, बापू राहिले आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर मला असं वाटतं की शब्द तसेच मौन होतात. तिथे बसल्यानंतर त्या वातावरणाची अनुभूती माणूस घेत असतो, त्यामुळे तिथे शब्द न निघणं हे स्वाभाविक आहे आणि ते योग्यही. छत्रपतींचा विचार म्हणजे